नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंबंधीचे बरेचसे अपडेट्स ऑलरेडी घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी या विकास विभाग भरती परीक्षेकरिता फॉर्म भरलेला असून त्यांच्याकरिता आपण वेळोवेळी माहितीही प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण यानंतर तुम्हाला अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स हे वेळच्या वेळी प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षामध्ये विचारलेली प्रश्नोत्तरे याविषयीची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पेपरमध्ये आलेली काही प्रश्ने हे आपण घेणार आहोत. आपल्याच काही विद्यार्थी मित्रांनी मला ही काही त्यांना आलेली प्रश्ने सांगितलेली आहेत आणि ती आपल्याला शेअर करीत आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये प्रश्नांचा कल कशा पद्धतीचा आहे याची माहिती ही मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, अधीक्षक या पदासाठी त्यांना अधीक्षकची कर्तव्य यासंबंधीचे काही प्रश्नही विचारण्यात येत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला याच आदिवासी विकास विभाग एक्झाममध्ये सामान्य ज्ञान संबंधीचेही काही प्रश्न ही विचारली जात आहेत. थोड्याफार प्रमाणात ही सुद्धा प्रश्न त्यामध्ये विचारले जात आहेत. त्याचबरोबर आदिवासी संस्कृती संबंधीचेही बरेचसे प्रश्न हे विचारले जात आहेत. त्याचबरोबर हा एक प्रश्न विचारलेला आहे ज्यामध्ये आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण केंद्र कोठे आहे आणि त्याचं उत्तर पुणे हे आहे, हेही प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर सावरपाडा एक्सप्रेस कोणाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर कविता राऊत आहे, हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर मुलांसाठी जेवणाचा नमुना किती वेळ ठेवला जातो हाही प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये ऑप्शन दिलेले होते 1 दिवस, 2 दिवस, अर्धा दिवस, पुढील जेवणाच्या वेळी पर्यंत. त्यानंतर हा पुढचा प्रश्न सुद्धा विचारलेला, मेळघाट मध्ये कुपोषणवर कोणी काम केले. आणि त्यानंतर थोडक्यात ही सांगायचं झालं की यामध्ये तुम्हाला आदिवासी संस्कृती संबंधीचेही बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर तुमच्या पदाची जी तुम पद भरलेलं आहे त्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यासंबंधीचेही प्रश्न आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे पेपर इन टोटल जर विचार केला तर हा याची काठिण्य पातळी ही सोप्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर 35 पैकी 35 मार्क घेणारे सुद्धा बरेचसे उमेदवार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ही जी एक्झाम आहे जे आदिवासी विकास विभाग भरतीकरिता गृहपाल सोडून इतर सर्व ज्या पदाकरिता फॉर्म भरलेला आहे त्यांना 35 मार्काची एक्झाम असून 35 प्रश्न हे देण्यात येत आहेत आणि तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला लगलीच मार्क हे कळत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा उमेदवारांना 35 पैकी 35 मार्क मिळत आहेत, त्यामुळे न टेन्शन घेता व्यवस्थितरित्या पेपर हा सोडवायचा आहे. आणि सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा की त्यांनी एक्झाम चांगल्या पद्धतीने द्यावे आणि आपल्या नोट्सचा जर त्यांनी रिव्हिजन केलेला असेल तर त्यांना भरपूर फायदा होत आहे.